मुंबईकरांच्या हितासाठी मेट्रो कारशेड अत्यंत महत्त्वाची आहे। आज मेट्रो रेल्वे त्यामुळे त्या ठिकाणी लांबलेली आहे। आज प्रकल्पाचा खर्च वाढतोय। केवळ आपल्या अहंकाराने हट्टापोटी या ठिकाणी निमित्त करून प्रकल्पाला खीळ कोणीही घालू नये अशी तमाम मुंबईकरांची भावना आहे। काही निवडक लोकांना हाताशी धरून त्या ठिकाणी इश्यू तयार करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे, परंतु मुंबईकरांच्या हिताचा प्रकल्प हे सरकार करेल, कारण मुंबईकरांसाठी वाहतूक मेट्रो रेल हे अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी आहे। आणि ऑलरेडी कोर्टाने निर्णय दिलेला आहे आणि आता यापुढे एकही झाड तोडायचं नाही आहे, मग विषय येतोय कुठे? एकही झाड जर तोडायचं नसेल यापुढे, आवश्यक तो ऑक्सिजन निर्माण करणारी झाडं त्या ठिकाणी उपलब्ध लावली जाणार आहेत, केली जाणार आहेत, मग विषय येतो कुठे? परंतु केवळ जाणीवपूर्वक त्या ठिकाणी विषय करायचा, आणि आता तर विषय पण काही नाही, सरकार गेलेलं आहे, आणि त्याच्यामुळे एखाद्या इश्यूच्या निमित्तानं आपल्याला मुंबईकरांमध्ये पुन्हा काही स्थान मिळवता येतं का अशा प्रकारचा केविलवाना प्रयत्न आहे। मला असं वाटतं अनेक संस्था पुढे येतील, पक्ष पुढे येतील, ज्यांना मेट्रो कारशेड हवी हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल।